आज आपल्याला विद्यार्थ्यांकडनं अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळ्या कृती करून घ्यायच्या, ज्याच्याने त्यांच्या हाताला कौशल्य प्राप्त होतं, त्यांच्याकडे नवीन विचार करण्याची ताकद निर्माण होते, स्वतः निर्मितीचा त्यांना आनंद होतो. अशा काही कृती आपण अभ्यासाव्यतिरिक्त घेत असतो जे खेळू करू शिकू यामध्ये येत असतात. तर आज आपल्याला त्यांच्या हातातनं करून घ्यायचे आहेत काही कागदाच्या वस्तू, जसे की आपण घर सजावटीसाठी विविध फुलांचा वापर करतो, ते फुलं आपल्याला बाजारातनं आणावे लागतात. असं आपण करू शकत नाही का, ते फुलं घरीच बनवायचे? समजा ते आपण बाजारातनं आणलेल्यासारखी नसतील, तरी पण त्या मुलांना आपल्याला काहीतरी काम देता येईल, आपल्या घराची सजावट करून घेता येईल त्यांच्या हातातनं. मग त्यांच्या हातातनं आज आपण अशीच काहीतरी रंगीत कागदापासून सुंदर अशी फुलं बनवणार आहोत. तर मग त्यासाठी लागणारं साहित्य जसं रंगीत कागद, डिंक, कात्री अशा वस्तू आपण जमा करूया आणि मुलांना सोबत घेऊन आपण त्यांच्याकडनं छान छान अशी रंगीत फुलं बनवून घेऊया, जेणेकरून त्यांना त्यांचा आनंद निर्माण होईल, त्या कृतीचा त्यांना आनंद घेता येईल. अशा प्रकारच्या कृतींमधनं त्यांना वेगवेगळ्या विचारसरणी त्यांची जागृत होणार आहे, वेगवेगळ्या कला त्यांची जागृत होणार आहे, आणि भविष्य काळामध्ये जर त्या मुलाच्या गुणांमध्ये एखादी कला लपलेली असेल, तर या वेगवेगळ्या छोट्या कृतीतनं आपल्याला ती कलेची जाणीवसुद्धा होईल आणि विद्यार्थ्याला त्या दृष्टीने आपल्याला मार्गक्रमणसुद्धा करून घेता येईल. तर चला, आज आपण करणार आहोत सुंदर अशा रंगीत कागदांपासून छानसं फूल.